से बड़ा चो पर तैनात है और एक रन मुकम्मल किया दूसरे के बारे में सोच रहे थ्रो एक बार फिर बहुत बढ़िया तरीके से आता इस बार कोई गलती नहीं है तो जीत की पारी समाप्त पहले विकेट का पतन और जागमता राहुल टीम के उम्मीदों को लगता पहला चटका आउट ओ, बहुत बढ़िया गेंद बहुत अच्छी गेंद थी ये अतिशय सुंदर चेंडू एस घ्या आणखीन एक चांगला चेंडू अतिशय सुरेख कामगिरी मोठा फलंदाजाना या पैदकी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे समर्थक टाळ्यांचा गजर करतात सुरेख कामगिरी फारसा कळत नाही बॅट्समॅनला आणखीन एक डॉट फिरकीचा जादूगर जाईल अतिशय चांगली कामगिरी करतोय पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या बाहेर अर्थात एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पुढे सरस्वत खेळण्याचा प्रयत्न किटच्या बाहेर विकेटकीपरने आपले काम चोख केलेलं आहे साईन शानदार कामगिरी करत साईल फलंदाजाला बाद केले आऊट कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये प्रतिम सुंदर चेंडू होता हलक्या शहाताने रिस्पेक्ट देत असताना चेंडूला फक्त ढकललं एकदा वर्जित केली जाते दुसऱ्या दाव्यासाठी प्रयत्न घातक सिद्ध होण्याची दाट शक्यता दा, परंतु तेवढ्याच चित्याच्या पाहायला मिळाली काय रनिंग बिटवीन बिटविंद भूमिका मात्र या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय ऑन साईटला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे पाहायचं आहे चेंडू निघून जाईल आणि हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं चेंडू सीमारी शपलीकडे निघून जातोय षटकाराकरिता हा येतोय संघर्षाचा षटकार आणि नशिबाचा षटकार या वेळेला थोडासा मात्र उसी घेणारा चेंडू जरूर होता अपेक्षित बाउंस ज्याला नॅचरल बाउंस म्हटलं जातं त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी बाउंस पाहायला मिळाला आणि पाहता पाहता पुन्हा एकदा दोन धावा काय रनिंग बिटवीन द विकेट चित्या झालंय कारण एस पी बॉयची ही स्पर्धा आणि त्यामध्ये बंधूंचे हात यावेळेला सहा धावा क्लास टॉप क्लास यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला साहिलच्या बॅटमधून फक्त दिशा दिली पा डिस्टन्स फार कमी आहे पाठीमागे परंतु या ठिकाणी तुमची बुद्धिमत्ता काय आहे यावेळेला तुमचं टॅलेंट काय आहे तुमच्याकडे ते पोटेन्शियल काय आहे तुमच्याकडे ते कॅलिबर काय आहे हे दर्शवत असताना षटकार आला आता सहा बॉल एका दावीची आवश्यकता